नमस्कार. आज आपण जाणून घेऊयात की वीर्यामध्ये शुक्राणूंचा रिपोर्ट आहे त्याचं विश्लेषण कसं करावं. तर थोडंसं जरा जाणून घेऊयात की बऱ्याच ठिकाणी वीर्यामध्ये शुक्राणूंची जी चाचणी होती ती टेक्निशियन किंवा पॅथॉलॉजिस्टकडनं होती. आता ते पांढऱ्या किंवा लाल पेशी ज्याच्यामध्ये मोजतात त्यामध्येच मोजले जातात. पण जर तुम्ही मला विचारलं की वीर्यामध्ये शुक्राणू कशात मोजतात, तर एक विशिष्ट पद्धतीचं उपकरण असतं, त्याला आपण मॅक्लर चेंबर म्हणतात. तर आपण पाहूयात की वीर्याच्या शुक्राणूंमध्ये काय काय गोष्टी बघणं गरजेचं आहे. तर इथं जर तुम्ही आता लक्ष दिलं तर आपल्याला सर्वात पहिला वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे बघायला पाहिजे की कुठे इन्फेक्शन असून त्यामध्ये पस सेल आहेत का नाहीत. त्याचमध्ये बरोबर त्याची चपळता बघायला पाहिजे आणि त्याच्यानंतर नॉर्मल दिसणारे शुक्राणू किती आहेत हे बघायला पाहिजे. समजा जर वीर्यामध्ये शुक्राणू आपल्याला आढळलेच नाही तर काही मेंदूतनं निघणाऱ्या तत्वांचं आपल्याला विश्लेषण करायला लागतं, जेणेकरून आपल्याला कळतं की वीर्यामध्ये तर शुक्राणू नाही आहेत, पण शुक्राणू त्या माणसाच्या शरीरात बनतात का नाही आहेत ह्याचं पूर्णपणे आढावा घेऊन जाणं जरा गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडेसे दोन चाचण्या असतात, FSH आणि LH, जे पुरुषाच्या मेंदूतनं निघतात. त्याचबरोबर आपण टेस्टोस्टेरॉन ही पण चाचणी बघून जातो. थोडासा प्रश्न पडला असेल की सर ते नॉर्मल दिसणारे शुक्राणू किंवा डिफेक्टिव्ह शुक्राणू म्हणजे काय. तर तुम्ही इकडे जर पाहिलं तर वीर्य असा दुधासारखा पदार्थ असतो, जर त्याला 500 ते 1000 वेळा मोठं केलं तर हे बारके बारके शुक्राणू दिसतात. एक नॉर्मल शुक्राणू म्हणजे एक डोकं, एक मान, एक शेपूट. आता हे सगळे ॲबनॉर्मल आहेत. बघा, डोकं मोठं, डोकं लहान, डोकं गोल, डोकं विभाजलेलं, मान जाड, मानेवर फोड, दोन शेपटी, शेपटीला जास्त प्रकार, तर हे सगळे ॲबनॉर्मल शुक्राणू आहेत. आणि वीर्याचं विश्लेषण हे अगदी महत्त्वपूर्ण, कारण की त्याच्यावरनं आपण कुठल्या पद्धतीनं तुम्हाला पुढं ट्रीटमेंट देणं हे जर आपण ठरवून जातो. अस्तेनं जूस परमिया जर असा रिपोर्ट आला तर आपण म्हणतो चपळता कमी आहेत. ऑलिगो जूस परमिया म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी आहेत. टेरॅटो म्हणजे डिफेक्टिव्ह शुक्राणू खूप जास्त आहेत. आणि जर तुम्ही म्हटला की माइल्ड, मॉडरेट किंवा सिव्हिअर किती आहे, तर हे आपल्याला या चार्टवरनं कळून येतं आणि कुठल्यामध्ये काय ट्रीटमेंटला जावं ह्याचा पण अंदाज बांधलेला. समजा माइल्ड किंवा मॉडरेटमध्ये असेल तर आपल्याला IUIला शिफ्ट होणं गरजेचं आहे. त्यात जर खूपच सिव्हिअर असेल रिपोर्ट्स, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की 4% कमी नॉर्मल दिसणारे शुक्राणू आहेत किंवा संख्या खूपच अल्प प्रमाणात आहेत, तर आपल्याला ICSI या टेक्निकला जाणं जरा गरजेचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.